धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। शेवगाव तालुक्यातील भायगाव इथे महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री आणि वाहतुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या विरुद्ध कारवाई करून त्यांच्या ताब्यामधनं 17,35,200 रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की अल्ताफ पठाण हा त्याच्या मुलांच्या मार्फत पांढऱ्या रंगाच्या हुंदाई क्रेटा गाडीमधनं शेवगाव ते नेवासा रोडनं गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची बेकायदेशीररित्या वाहतूक करत आहे। आता त्या ठिकाणी गेल्यास तो सापडेल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकास ही माहिती देऊन शेवगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि पंचांना सोबत घेऊन या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याच्या बाबत आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शेवगाव पोलीस स्टेशनच्या अंमलदार आणि पंचांना सोबत घेऊन या ठिकाणी दिशा ॲग्रो इंडस्ट्रीज भायगाव तालुका शेवगाव इथे जाऊन सापळा लावला। यावेळी शेवगावकडनं येणाऱ्या रोडनं एक पांढऱ्या रंगाची कार त्यांना दिसली। पंचांची खात्री होताच कार चालकास बॅटरीच्या साह्यानं थांबण्याचा इशारा करताच कार चालकानं गाडी थांबवली। त्यावेळी कारमध्ये 3 इसम दिसले। त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून वाहनाची पाहणी केली असता पांढऱ्या रंगाच्या हुंदाई क्रेटा गाडीमध्ये गोण्या ठेवलेल्या दिसल्या। या गोण्यांची पंचांच्या समक्ष पाहणी करण्यात आली। यामध्ये गुटखा, पान मसाला आणि तंबाखू असल्याची खात्री त्यांना झाली। गाडीमधील सर्व इसमांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आलं। त्यांची नावं विचारली असता मुजीम अल्ताफ पठाण तसेच अजीम अल्ताफ पठाण आणि परवेज असीम पठाण अशी नावं त्यांनी सांगितली आहेत। त्यांच्याकडील गाडीमध्ये गुटखा, पान मसाला आणि तंबाखू याबाबत विचारपूस केली असता आरोपी 1 आणि 2 यांनी माझे वडील अल्ताफ इनाम खान पठाण यांच्या सांगण्यावरनं नाना उर्फ आदिनाथ जाधव यांच्याकडनं विक्री करण्यासाठी ही आणलेली आहे अशी कबुली दिली आहे। वरील 3ही आरोपींच्या ताब्यामधनं 192,000 रुपये किमतीचा हिरा, गुटखा, विविध प्रकारचा पान मसाला, 43,200 रुपये किमतीची रॉयल तंबाखू आणि 15,00,000 रुपये किमतीमध्ये पांढऱ्या रंगाची हुंदाई क्रेटा कार असे एकूण 17,35,200 रुपये किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीररित्या बाळगून वाहतूक करताना मिळून आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन इथे पोलीस अंमलदार शिवाजी ढाकणे, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन अडवल, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, मेघराज कोल्हे, अमृत आढाव यांनी केली आहे। 19 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे माहिती प्राप्त झालेली होती। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ते शेवगाव या रस्त्यावरती एक इसम हुंदाई क्रेटा गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असा गुटखा विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या स्टाफने सापळा असलेला होता आणि त्याप्रमाणे सदर गाडी आणि ते गाडी चेक केली असता त्या गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा असा माल मिळून आलेला आहे। एकूण 17,00,000 मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि गाडीवरती 3 इसम मिळून आल्याने त्यांनाही गुन्ह्याचा तपास कामी ताब्यात घेण्यात आलेला आहे।
शाविर शेख सी 24 तास संगमनेर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।